ही परिस्थिती जर आपल्या पर्यटन स्थळांची असेल ना, तर आपलं भविष्य धोक्यात आहे, हे लक्षात घ्या. आज आहे ना अचानक प्लॅन झालं, अचानक म्हणजे अचानक भयानक प्लॅन झालं, आणि आम्ही आलो आहोत नॅचरली तयार झालेल्या वॉटरफॉलवरती. तो सुद्धा आपल्या आचऱ्यापासून 1-3 किलोमीटर अंतरावर आहे. अगदी जबरदस्त आहे, सिक्युअर आहे, पाऊस पडल्यामुळे पाणीही बरंच आहे, भरपूर आहे, आणि आजूबाजूचे पंचक्रोशीतले इकडे सगळेजण येतात आणि या धबधब्यात आनंद लुटतात. ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा चिंदर येथील पडेकाप येथे आहे. आणि इकडचा वॉटरफॉल मी जवळपास दरवर्षी येतोच. सिक्युअर आहे, लहान मुलांसाठी खूप छान आहे, आणि पाणीही खूप आहे कारण पाऊस बराचसा पडल्यामुळे बरेचसे धबधबे जे आहेत ते प्रवाहित झाले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पडेकापावरती केलेली गंमत जम्मत धमाल मस्ती पाहणार आहोत. आपल्याबरोबर कोण कोण आहेत तेही पाहणार आहोत. त्याचबरोबर जे लोक धबधब्यावरती जातात तिकडे निसर्गाचा आनंद अगदी मनमुराद लुटतात, परंतु काही इन्सिडेंट्स होतात ते आपल्या चुकीमुळे. सो खबरदारी घ्या आणि आपलं लाईफ सुंदर आहे तो एन्जॉय करा. आज आपण आलो आहोत पडेकापमध्ये आणि बरेचसे जण आपले गँग आली आहे आणि खूप धमाल येते. ग्रुप करून गेल्याच्या नंतर खूप एन्जॉय केलेला असतो आपण. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुम्ही जर या धबधब्यावरती येऊन गेला असाल तर एक कमेंट नक्की करा की आम्ही या धबधब्यावरती येऊन गेलो आहे म्हणून. आधी तुम्हाला धबधबा दाखवतो आणि त्यानंतर पुढची एन्जॉयमेंट. इकडे ना शौर्य आहे, शौर्याचा हात फ्रॅक्चर असल्यामुळे आमच्या जे काय ते बॅग होती हात अडकवण्यासाठी ती काढली आणि प्लास्टिक पिशवी घातली आहे, तर ती इकडे तिला इकडे छोट्याशा पाण्यात ठेवलं आहे. आणि इकडे प्रियंका आहे, त्याच्यानंतर श्रावणी आणि चिनू आहे. ॲक्च्युली आम्ही आलो तिकडनं त्या बाजूने तिकडनं, आणि इकडनं मधून आल्याच्यानंतर इकडे हे लोक वरती बसले आहेत इकडे तिघंजणं. आमच्यासोबत प्रथमेश पण आहे आणि मयूर जो आहे तो खाली फुल धमाल मस्ती चालू आहे त्याची, मयूरची. ते बघा, त्याचं पाणी म्हटलं की तो पोहणे वगैरे हे गोष्टी आले आहेत, त्याच्यामुळे तो जाम धमाल मस्ती करतो या वॉटरफॉलमध्ये. बघा पोहतो आहे तो खाली जाऊन, आणि तुम्हाला आता समोरनं धबधबा दाखवतो कसा दिसतो तो. आणि त्याच्यानंतर इकडे एक दुर्गेश आला आहे, दुर्गेश आपल्या योगेंद्रबरोबर ती त्याचं बरेचसे रील आहेत, तो दुर्गेश आला आहे त्याला भेटवतो. आणि इकडनं बघा, इकडनं जे पाणी येतं ना संपूर्ण वरचा भाग आहे हा, त्या वरच्या भागाचं पाणी असं येतं आणि इकडे मस्तपैकी छानपैकी याचं पाण्याचं रूपांतर धबधब्यात होतं, आणि त्याच्यामुळे इकडचा पूर्ण जो पाण्याचा फ्लो आहे तो इकडे जास्त आहे. आणि इकडे मुलांना वगैरे आंघोळ करण्यासाठी ना इकडे खूप छान आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीचे हे छोटे छोटे स्पॉट आहेत बघा. आणि तो बघा दुर्गेश जाऊया, आणि समोरनं बघूया तुम्हाला कसा दिसतो तो. समोरनं एकदम भारी वाटतं बघा. हे बघा, इकडनं येतं ना पाणी हे डिवाईड झालं आहे, अर्थ जास्त पाणी जे तिकडे जातं आणि थोडंसं पाणी जे आहे ते इकडे येतं, आणि इकडे आलेल्या पाण्याचा वरना फ्लो पडतो. हे बघा, छानपैकी वरना फ्लो पडतो आणि इकडनं जबरदस्त दिसतं आहे बघा, भारी. आणि खाली एन्जॉय करतायत सगळेजण. आता जाऊया तिकडे आणि तिकडनं बघूया. तिकडनं व्ह्यू जबरदस्त दिसतो कारण आपली मेन जी वाट आहे ते तिकडनंच आहे. इकडे वरती थोडीशी गंमतची जमती करण्यासाठी आल्या, वरती तिकडे जाऊया आणि बघूया तिकडनं कसा दिसतो. कशा हळू, मी भिजत नाही आहे आणि मी इकडनं मागणं जातो आहे तिकडे त्या बाजूला. बघूया, मनात आलं तर भिजू शकतो, तसं काय प्रॉब्लेम नाही. बघूया, जा मम्मा बरोबर जा. खय जातो? हां बस आहे ते इकडे बस. हां चला, तुम्हाला इकडचं हे दाखवतो म्हणजे पाणी कुठून येतं ना ते. बघा इकडनं असं ते वरचा हा जो वरचा पट्टा आहे ना हा पूर्ण पाटासारखा आहे जवळपास. पूर्ण दोन्ही बाजूला दगडी आहेत म्हणजे गडगे आहेत, आणि या गडग्यातून मधसून असं पाणी येतं आणि भारी वाटतं. आणि आजूबाजूची हिरवळ जर बघाल ना तर आ हा हा हा, जबरदस्त वातावरण झालेलं आहे आणि छानपैकी लुक दिसतो आहे आपल्या निसर्गाची उधळण तुम्हाला बघायला मिळेल. बघा, आपला मेन रोड आहे ना तो इकडनं येतो, म्हणजे हा तुम्हाला रस्ता दिसत असेल तिकडनं, तसा तो पडेकाप गावात गेला आहे. आणि इकडनं थोडंसं राईट मारल्याच्यानंतर इकडे येतो आणि इकडे गाड्या येतात. हे बघा, तर गाड्या थांबल्या आहेत इकडे बऱ्यापैकी. आज सॅटरडे आहे, संडेला तर खूप गर्दी असते आणि इकडे पार्ट्या वगैरे खूप होतात. तुम्हाला समोरनं लुक दाखवतो कसा दिसतो तो ॲक्च्युअल धबधबा. बघूया
तर बघा इकडनं आपण येतो ना आतमध्ये, तो जस्ट असा लुक आहे धबधब्याचा, जबरदस्त वाटतो. हाय छोटासा पण थोडा सिक्युअर आहे, त्याच्यामुळे धमाल मस्ती करायला खूप जाम मजा येते. आणि इकडनं जे आता मी वरती होतो, आता इकडनं पाणी येतं, ते सगळं पाणी इकडनं खाली येतं, अशा पद्धतीने खाली पाणी जातं खाली पर्यंत. यांचा काय चालला तो का, मी तकडनं जाऊन येईल आणि हे पेऊ होय आपलं बरं. तिथं मार उडी मार, काची बिची बघा वाटी खाली. शौर्याचा काय जमना नाया. आता आहे ना आपलं कोणच नाही, आम्ही जाऊ सगळे गायब झाले, सगळे जाऊ गेले घरात. आणि इकडे बघा आता तुमच्या ए रील रील, मी गाणं म्हणतोय गाणं म्हणतोय मी निशाणा. तलाचा म्हणजे भारी काम आहे बघा, खालचा काय दिसणार ना, ठेसा होता सगळा आणि खतरनाक. हा होय का राव निशाणा, भारी वाटतं बघ. माका कोणकोणी आता नावची पण झाला का गाडी चालवची म्हणून मी काय या करणार नाही. मयूर बघा, मयूर कळायची सवय आहे मार. जा उतार झगडा असत तिथं, आम्हा हळू उतार. आणि हे जे गोष्टी आहेत ना, हे तुम्ही वाईट करतात अगदी, या गोष्टी तुम्ही निषेध करतोय. अशा ठिकाणी लहान मुलं येतात, बायका येतात आणि त्यांच्या पुढ्यात जर तुम्ही ह्या असं करत असाल तर ती लाजीरवाणी गोष्ट असा. आपल्या कोकणातील हे आपले ठेवे असत, ते आपणच जपूचे असत. तुमचा कसा वाटतं त्या ह्या गोष्टींबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा. शौर्याची काय परिस्थिती आहे बा, काला बस भयाच बस, पाणी खूप झालं असताना पाणी खूप येतं. तोय स्पॉट भारी हा, तय मस्त वाटतं. हो कशा करामती करूचे लागतो, काय कसरती करूचे लागतात ते बघ. बसत वर बस, आता ना फ्लो वाढलो एकदम जबरदस्त. माकाट वर पाऊस पडल्यामुळे इकडे खाली पाणी येईल जास्त आणि जबरदस्त फ्लो वाढलो. आता जस्ट एक दोन मिनिट पण झाली ना आणि खतरनाक फ्लो येईल बघा. आणि सगळी खाली उतरली मोबाईल बॅग आलो. बघा जवळ न दाखवते, जबरदस्त फ्लो आहे आणि जबरदस्त वाटतंय. थोडा मोठ्याने बोलतो कारण आवाज येणार नाही. आणि ह्याचा लुक कसा दिसतोय बघा, पाणी आता वाढलं आहे वरती पाऊस पडल्यामुळे, इकडे पाण्याचा फ्लो पण वाढला आहे. आणि प्रियांका चिनू श्रावणी मयूर प्रथमेश शौर्या जबरदस्त खूप फुल एन्जॉय केलं आज आपण फुल, फक्त मी सोडून आज आहे ना. इतकं भारी वाटलं ना की आता आम्ही धमाल केली जबरदस्त, कारण सगळेच गेले कोणच नाही आहे. पाठीमागचं जर बघा इतकं भारी वाटतंय ना अप्रतिम. निसर्गाचे हे ठेवे आहे ते आपल्याला जपायला पाहिजे आणि त्याची आपणच काळजी घ्यायला पाहिजे. आणि इतकं भारी वाटतंय ना, नॅचरल धबधबा आहे परंतु इकडे काही म्हणजे छोट्या मुलांसाठी तिकडे आंघोळ करू शकतात आणि मोठे वगैरे कोण असतील तर तिकडे ह्या फ्लोमध्ये आंघोळ करू शकतात. त्याच्यामुळे दोघांसाठी सिक्युअर आहे, जास्त खडका वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे एन्जॉय फुल करू शकता. जाऊया जाऊया म्हणतात मी बघा, अजून तयार होतं शौर्याचा काय चाललं आता बघा. हात मोडलो तर ते तयार करताय बघा. इकडे प्रथमच बसलो आणि प्रियांका बघा आणि श्रावणी खतरनाक भारी एक नंबर. जाऊता जाऊता म्हणतात आणि अर्धा तास झालो होयो तू
मयूर पाणी बी नाही लावलं तर मध्ये काही आयटम नाच करतो बाबा. चला जबरदस्त झाला, एन्जॉय फुल एन्जॉय केला. आणि अचानक भायानक प्लॅन होता या, असा काय प्री प्लॅन नव्हता आणि खूप जमालेली, भारी वाटला. इकडनं बघा आता परतीच्या प्रवासात जातो, इकडनं लास्ट लुक बघितलं दिसतं आता. हा छोटोसो पण जबरदस्त. आम्ही आहे ना फक्त एन्जॉयमेंटसाठी येतो, आणि एक गोष्ट अशी आहे की त्याची फार दुःख होतं. ही गोष्ट तुम्हाला दाखवतो. अरे आपण जे जे काही घेऊन येतो ना ते तरी निदान कॅरी करा. ही अशी परिस्थिती बघितलं ना की खूप बेकार वाटतं, बेकार अगदी मनाला एकदम बेकार वाटतं. हे तुम्ही एकत्र करा, एका ठिकाणी घेऊन जाळा. हे असं अस्ताव्यस्त टाकू नका कधीच. कुठेही जाल तर आपला कचरा आपणच कॅरी करा. जसं गडकिल्ल्यांची आपण निगा राखतो ना त्याच पद्धतीने या अशा जागांची सुद्धा निगा राखायला पाहिजे. आम्ही व्हिडिओसाठी नाही परंतु थोडं मनाला कुठेतरी लागतं, त्याच्यामुळे प्रियंका आणि आपली टीम आहे सगळे प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या आहेत त्या सगळ्या जमा करून एकत्र ठेवणार आहोत. कारण आपल्याकडे जाळण्यासाठी काही किंवा जाळणार पण नाही आता, तर सगळे जे बाटले आहेत ते एकत्र करतील. बघूया ते बघ, थांब ते बघ. हे बाय बघ चिनू, आहे ती बनू का? आहे ती आहे ती आहे ती. ही परिस्थिती जर आपल्या पर्यटन स्थळांची असेल ना तर आपलं भविष्य धोक्यात आहे, हे लक्षात घ्या. जेवढं शक्य झालं ना तेवढं आम्ही ह्याच्यात जमा केलं, कारण आपल्याकडे काय हेच नाही, बाटली वगैरे काय आपली पिशवी वगैरे काय नव्हती. आणि हे असं जमा करून ठेवलं तरी चालेल, पण ते असं केलं तरी ते गुरंढोरं वगैरे खाणार. आपलं छान लोकेशन आहे बघा, जबरदस्त. आणि जर ही परिस्थिती असेल तर थोडं मनाला कुठेतरी लागतं या गोष्टी. खूप एन्जॉय केला, जाम भारी वाटलं, पण ह्या गोष्टींमुळे थोडंसं मनाकडे कुठेतरी लागतं. मित्रांनो, तुम्ही जर या पडेकापच्या धबधब्यावरती आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला यायचं असेल तर आपला कणकवली आचरा रोड आहे तिकडे चिंदर लागतं, आणि चिंदर लागल्याच्या नंतर थोडंसं चिंदर सोडल्यानंतर म्हणजे चिंदर बाजारपेठ सोडल्यानंतर ना एक कमान लागतं, तिकडनं उजव्या बाजूला यायचं आणि पुन्हा राईट मारायचा, थेट तो इकडे रस्ता येतो. आला असाल तर कमेंट करा, यायचं असेल तर नक्की या, पण असं काही करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी धमाल, थोडंसं एक वेगळं ठिकाण एक्सप्लोअर करायला मिळालं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.